नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, हवामान विभागाकडून आजचा हवामान अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कोकणातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले. उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने या ठिकाणी जे आहेत हवेचा वेग असेल. हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचा सुद्धा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने जे आहेत सोसाट्याचे वारे तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर हलका ते मध्यम पाऊस तुम्हाला पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. आता जिल्ह्यांची यादी बघूया, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने जारी केलेला आजचा आपला हवामान अंदाज, ज्यामध्ये कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असेल. त्याचबरोबर गारपीटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला रात्रीच्या वेळेस पाहायला मिळेल. मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले. सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ, त्याचबरोबर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला हवामान अंदाज होता. ज्याप्रमाणे जे आहेत जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपीटसह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथे सामने जय हिंद, जय महाराष्ट्र.